आकाशवाणी मुंबई अमिता बडे आणि मी तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहोत ठळक बातम्या आगामी पंचवीस वर्ष अमृतकाळ म्हणजे देशबांधवांसाठी कर्तव्यकाळ असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन मधमाशी पालनासारख्या अभिनव उद्योगातल्या संधीचा लाभ घेण्याचं युवकांना केलं आवाहन मुंबईत चाबहार दिन परिषदेचं चा उद्घाटन पत्राचाळ प्रकरणी खासदार संजय राऊत यांच्या घरी सक्त वसुली संचालनालयाचा छापा विखे पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार पुरोगामी कार्यकर्ते किशोर बेड किहाळ यांना जाहीर आणि झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार शिखर धवन देशासमोरची पुढची पंचवीस वर्ष अमृतकाळ म्हणजेच प्रत्येक देशबांधवासाठीचा कर्तव्य काळ आहे ही देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या वीर सैनिकांनी आपल्याला दिलेली जबाबदारी असून ती आपल्याला पार पाडायची आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला हा या कार्यक्रमाचा एक्क्याण्णववा भाग होता देशबांधवांनी आपल्या कर्तव्यांचं निष्ठापूर्वक पालन करावं हा स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सवानिमित्त होत असलेल्या विविध कार्यक्रमांचा संदेश आहे असं ते म्हणाले येत्या तेरा ते पंधरा ऑगस्ट या काळात देशभर राबवल्या जाणाऱ्या घरोघरी तिरंगा अभियानाअंतर्गत आपल्या घरांवर तिरंगा ध्वज फडकावण्याचं तसंच आपल्या समाजमाध्यमांचं प्रोफाईल पिक्चर म्हणून तिरंगा लावण्याचं आवाहन त्यांनी केलं आजच्या मन की बातमधून प्रधानमंत्र्यांनी तिरंग्याचा प्रवास उलगडून दाखवला आपल्या राष्ट्रध्वजाचं रेखाटन करणाऱ्या रे पिंगली व्यंकय्या यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी त्यांना आदरांजली वाहिली तसंच आपल्या राष्ट्रध्वजाला आकार देण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या मादाम कामा यांचंही त्यांनी स्मरण केलं अलीकडच्या काळात मध उत्पादनात भारतानं केलेली प्रगती त्यामुळे शेतकऱ्यांचं वाढलेलं उत्पन्न तसंच या क्षेत्रात देशभरात विविध व्यक्तींनी केलेले अभिनव प्रयोग याविषयीची माहिती त्यांनी दिली मधमाशी पालन क्षेत्र संधि युवक ने लाभ घयावा आवाहन के भारत में खेनी उद्योग वटचाल आढ़ावा भारत में अब विदेश से आने वाले खिलौनों की संख्या लगातार कम हो रही है पहले जहां तीन हजार करोड़ रुपये से ज्यादा के खिलौने बाहर से आते थे वहीं अब इनका आयात सत्तर प्रतिशत तक घट गया है और खुशी की बात ये है कि इसी दौरान भारत ने 2600 करोड़ रुपए से अधिक के खिलौनों को विदेशों में निर्यात किया है खेळणी उद्योग क्षेत्रात होत असलेल्या विविध प्रयोगांची उदाहरण देताना त्यांनी विज्ञान तंत्रज्ञान आणि गणित या विषयांवर आधारित खेळणी तयार करणाऱ्या पुण्यातील फन लर्निंग या कंपनीचा उल्लेख केला कोरोनाच्या विरोधात अजूनही सुरू असलेल्या लढाईत भारतीय चिकित्सा परंपरा उपयुक्त ठरल्या था आयुषनं जागतिक पातळीवर महत्वाची भूमिका बजावली असं त्यांनी सांगितलं यामुळे जगभरात आयुर्वेद आणि भारतीय वैद्यकशास्त्राविषयीची रुची वाढत आहे या, या क्षेत्रात नवे स्टार्टअप्स येत आहेत आणि आयुष उत्पादनांच्या निर्यातीत विक्रमी वाढ झाली आहे नुकत्याच झालेल्या जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष परिषदेत सुमारे दहा हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव आले अशी माहिती त्यांनी दिली आपल्या पारंपरिक औषध वनस्पतींवरच्या संशोधनाला चालना मिळावी तसंच त्याला डिजिटल जगताशी जोडून घेता यावं यासाठी इंडियन डिजिटल हर्बेरियम हा उपक्रम सुरू केला आहे हा उपक्रम भारतीय वनस्पतींवर संशोधन करण्यासाठी एक महत्वाचा स्रोत बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अलीकडच्या काळात क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचा त्यांनी गौरव केला इंग्लंडमध्ये बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या भारताच्या खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या चेन्नईमध्ये सुरू असलेल्या चव्वेचाळीसाव्या बुद्धिबळ ऑलिम्पियड स्पर्धेचं यजमानपद भूषवणं ही देशासाठी गौरवाची बाब आहे यावर्षी सतरा वर्षांखालच्या महिलांच्या फिफा विश्वचषक स्पर्धांचं यजमानपद भारताकडे असल्याबद्दल आनंद वाटतो असं सांगून ही घटना देशातल्या सुकन्यांचा खेळांप्रती उत्साह वाढवणारी असल्याचं ते म्हणाले देशभरात विविध ठिकाणी आयोजित होणारे मेळ्या आणि जत्रा सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाच्या आहेत यातून लोक परस्परांशी जोडले जातात आधुनिक काळात एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेला मजबूत करण्यासाठी समाजाच्या या जुन्या परंपरा आवश्यक आहेत त्यामुळे तरुणांनी स्वतःला या परंपरांशी जोडून घ्यावं असं आवाहन त्यांनी केलं तरुणांनी अशा जत्रांमध्ये झावं तिथली छायाचित्रं काढून ती माध्यमांवर सामायिक करावीत तसंच सांस्कृतिक मंत्रालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करावीत असं आवाहन त्यांनी केलं येत्या काही दिवसांमध्ये सांस्कृतिक मंत्रालय एका स्पर्धेची सुरुवात करणार आहे त्यात जत्रांशी संबंधित उत्तम छायाचित्रांना पारितोषिकं दिली जातील अशी घोषणा त्यांनी केली अलीकडेच देशभरात इयत्ता दहावी आणि बारावीच्या घोषित झालेल्या निकालांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचंही त्यांनी अभिनंदन केलं प्रधानमंत्र्यांचा मन की बात हा कार्यक्रम मिरजेच्या बाजारपेठेत प्रथमच सर्वांसाठी जाहीरित्या थेट ऐकवण्यात आला भाजी विक्रेता महिला आणि माथाडी कामगारांनी मोठ्या संख्येनं या प्रसारणाचा लाभ घेतला केंद्रीय जहाज बांधणी मंत्री सर्वानंद सोनोवाल आणि राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज मुंबईत चाबहार दिन परिषदेचं उद्घाटन केलं इराण कझाकस्तान किर्गिझिस्तान ताजिकिस्तान तुर्केमेनिस्तान उझेबेकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांचे प्रतिनिधी या कार्यक्रमात उपस्थित आहेत हिंदी प्रशांत महासागर आणि युरेशियामधलं प्रमुख संपर्क केंद्र असलेलं इराणमधलं चाबहार बंदर भारताच्या सहकार्यानं उभारण्यात आलं आहे बुलेट ट्रेनमुळे मुंबईतल्या आर्थिक घडामोडींना गती येईल असा विश्वास रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला आहे त्यांनी काल वांद्रे कुर्ला संकुलात बुलेट ट्रेन स्थानकाच्या बांधकामांच्या ठिकाणी भेट दिली त्यानंतर ते बोलत होते या प्रकल्पाला होत असलेल्या विलंबाबद्दल विचारलं असता ते म्हणाले की राज्यातल्या आधीच्या महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे हा विलंब झाला आहे कुर्ला स्थानक भूमिगत असून त्याचं आरेखन आणि बांधकामासाठी एन एच अर्थात राष्ट्रीय उच्च गती रेल्वे महामंडळानं नुकत्याच निविदा मागवल्या आहेत या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणीच्या मराठी बातम्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज येतील अब डॉट घर व्ही डॉट इन स्लॅश मराठी या संकेतस्थळावर वाचता येतील गुनगुनाए जाएंगे नव विकास के गीत आन बान शान का प्रतीक राष्ट्रध्वज तिरंगा आइए आजादी के अमृत महोत्सव के पावन अवसर पर इस स्वाधीनता दिवस हर घर फहराते हैं तिरंगा और लेते हैं भव्य और सशक्त भारत के निर्माण का संकल्प आइए हर घर फहराएं तिरंगा कोरोना विरुद्धचा लढा बळकट करूया चला पुढाकारानं घ्या खबरदारीसाठी लस लसमात्रा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंधरा जुलै पासून पंचाहत्तर दिवस सर्व लसीकरण केंद्रांवर अगदी विनामूल्य खबरदारीची लस मात्रा प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या घरी सक्तवसुली संचालनालयानं छापा टाकला आहे मुंबईत भांडूप इथं राऊत यांच्या मैत्री बंगल्यात ईडीचे दहा अधिकारी सकाळी नऊ वाजल्यापासून चौकशी करत आहेत अजूनही चौकशी सुरू आहे त्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त आहे शिवसेना कार्यकर्त्यांनी तिथं गर्दी केली असून या कारवाईच्या विरोधात ते घोषणा देत आहेत बॅलाडपेअर इथल्या ईडीच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे कोणत्याही घोटाळ्याशी आपला संबंध नसून शिवसेना सोडणार नाही महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील आपल्याविरुद्ध खोटी कारवाई आणि खोटे पुरावे तयार केले जात आहेत मरेन पण शरण जाणार नाही असे ट्विट ईडीच्या चौकशी दरम्यान खासदार राऊत यांनी केलं आहे खासदार राऊत यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे डीएचएफएल घोटाळ्यातले आरोपी पुण्याचा बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेच्या घरातून केंद्रीय अन्वेषण संस्थेनं ऑगस्टा वेस्टलँड कंपनीचं हेलिकॉप्टर जप्त केलं आहे युनियन बँकेसह सतरा बँकांची सुमारे चौतीस हजार कोटी रुपयांची फसवणूक या घोटाळ्यात झाली असून गेले काही दिवस अविनाश भोसलेंच्या काही आस्थापनांवर सीबीआयची कारवाई सुरू आहे या प्रकरणात भोसलेंना यापूर्वीच अटक झाली असून त्यांची चौकशी सुरू आहे देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत कोविड प्रतिबंधक लसीच्या दोनशे चार कोटी पंचवीस लाखांहून अधिक मात्रा देऊन झाल्या आहेत त्यातल्या एकतीस लाख छत्तीस हजारांहून जास्त मात्रा कालच्या जा दिवसभरात देण्यात आल्या गेल्या चोवीस तासात कोविडचे एकोणीस हजारपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले तर साधारण तेवढेच कोविडमुक्त झाले सध्या उपचाराधीन रुग्णांची संख्या एक लाख त्रेचाळीस हजार असून हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या अठ्ठ्याण्णव पूर्णांक अठ्ठेचाळीस शतांश टक्के आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून केंद्र सरकारनं कोविड प्रतिबंधक खबरदारीची लस मात्र पंच्याहत्तर दिवस मोफत देण्याची मोहीम पंधरा जुलैपासून सुरू केली ही मात्र घेतलेल्या नाशिकच्या लाभार्थी क्षितिजा खटावकर यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं गेल्या दोन वर्षात कोरोना सर्व देशभरात मोठ्या प्रमाणात पसरला व जनव्यवस्था विस्कळीत झाली अशा वेळी दोन डोस देण्यात आले आणि आज सर्वत्र बूस्टर डोस मोफत देण्यात येत आहे मी आणि माझ्या कुटुंबांनी हे दोन्ही डोस व बूस्टर डोस घेतला असून मी आपणा सर्वांना विनंती करते आपण देखील हा डोस घ्यावा राज्यात काल कोविड एकोणीसशे दोन हजार सत्याऐंशी नव्या रुग्णांची नोंद झाली दोन हजार दोनशे एकोणसाठ रुग्ण करोना मुक्त झाले तर चार रुग्णांचा मृत्यू झाला राज्यात आत्तापर्यंत ऐंशी लाख पंचेचाळीस हजार सहाशे सहा जणांना कोरोनाची लागण झाली त्यापैकी आत्तापर्यंत अठ्ठ्याहत्तर लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे पंच्याण्णव रुग्ण बरे झाले तर एक लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे एक रुग्ण दगावले असून सध्या राज्यात तेरा हजार दहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर अठ्ठ्याण्णव टक्के झाला आहे तर मृत्यू दर एक पूर्णांक चौऱ्याऐंशी शतांश टक्के आहे यंदाचा पद्मश्री डॉक्टर विखे पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत आणि पुरोगामी चळवळीतले कार्यकर्ते किशोर बेडकीहाळ यांना जाहीर झाला आहे पुरस्कार निवड समितीनं आज ही घोषणा केली उत्कृष्ट साहित्य पुरस्कार रवींद्र इंगळे चावळेकर विशेष साहित्य पुरस्कार मंगेश नारायण काळे यांच्या चित्रसंहिता या समीक्षा ग्रंथाला अहमदनगर जिल्हा साहित्य पुरस्कार के जी भालेराव यांच्या तमासगीर माणसं या ललित लेखनाला तर जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार हिरालाल पगडाल यांच्या इलेक्शन बिलेक्शन या पुस्तकाला जाहीर झाला आहे राज्यस्तरीय समाज प्रबोधन पुरस्कार परिवर्तनाचा वाट या पत्रिकेचे संपादक अभय कांता यांना नाट्यसेवा पुरस्कार दत्ता भगत यांना तर कलागौरव पुरस्कार कलावंत छबूबाई चव्हाण यांना देण्याचा निर्णय पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ रावसाहेब कसबे यांनी जाहीर केला रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे डॉ विखे पाटील यांच्या जयंतीदिनी म्हणजेच अकरा ऑगस्टला या पुरस्कारांचं वितरण प्रवरानगर इथं होणार आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते काल मुंबईत राजभवन इथं पुणे टाईम्स मिरर या वृत्तपत्राच्या वतीनं दिले जाणारे महाराष्ट्र नेतृत्व पुरस्कार प्रदान केले गेले या पुरस्काराअंतर्गत उद्योग व्यवसाय तसंच करोना काळातील समाजसेवा यासह विविध क्षेत्रातल्या योगदानासाठी पस्तीस व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव केला गेला यावेळी आंतरराष्ट्रीय कार रॅली स्पर्धक संजय राम टकले यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित केलं लेक्सिकॉन समूहाचे अध्यक्ष पंकज शर्मा यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आयनं आज अठरा ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली या दौऱ्यात शिखर धवनकडे कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे तर रोहित शर्मा विराट कोहली ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे अष्टपैलू खेळाडू दीपक चहर वॉशिंग्टन सुंदर शार्दूल ठाकूर आणि कुलदीप यादव यांचा संघात समावेश केला आहे भारतीय संघाच्या गोलंदाजीची धुरा मोहम्मद सिराज प्रसिद्ध कृष्ण आणि आवेश खान यांच्याकडे असेल झिम्बाब्वे दौऱ्यात भारतीय संघ तीन एकदिवसीय क्रिकेट सामने खेळेल या मालिकेनंतर बावीस ऑगस्टला भारतीय संघ आशिया कप स्पर्धेसाठी संयुक्त अरब अमिरातीला रवाना होईल इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल भारताला चार पदकं मिळाली टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवणाऱ्या मीराबाई चानू हिनं भारोत्तलनात एकोणपन्नास किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकलं आहे बिंदिया राणी आणि संकेत सरगरनं रौप्य पदक पटकावलं बिंदिया राणी हिनं पंचावन्न किलो वजनी गटामध्ये रौप्य पदक जिंकलं आहे तर पुरुषांच्या एकसष्ट किलो वजनी गटात गुरुराज पुजारी यानं कांस्य पदक पटकावलं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात एक सुवर्ण दोन रौप्य एक कांस्य पदक असून पदतालिकेत आठव्या क्रमांकावर आहे तर तेरा सुवर्ण पदक मिळवत ऑस्ट्रेलिया प्रथम क्रमांकावर आहे दरम्यान पदकं मिळवणाऱ्या खेळाडूंचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी अभिनंदन केलं आहे ठग बातम्या पुन्हा एकदा आगामी पंचवीस वर्षे अमृतकाळ म्हणजेच देशबांधवांसाठीचा कर्तव्यकाळ असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन मधमाशी अभिनव उद्योगातल्या संधींचा लाभ घेण्याचं युवकांना आवाहन मुंबई चाबाहार दिन परिषदेचं चा उद्घाटन पत्राचाळ प्रकरणी खासदार संजय राऊत यांच्या घरी सक्तवसुली संचालनालयाचा छापा विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कार पुरोगामी कार्यकर्ते किशोर बेडकिहाळ यांना जाहीर आणि झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार शिखर धवन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार, नमस्कार।